नमस्कार, मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण जुन्या जीन्स असतात किंवा जुने खराब झालेले फाटलेले टॉवेल असतात त्याचा रियूज कसा करायचा, त्यापासून उपयुक्त वस्तू कशी बनवायची ते बघणार आहोत. एकही रुपया खर्च करायची गरज नाही, शिवाय आपल्याला मशीनचा वापर न करता आपण ही वस्तू बनवणार आहोत. टॉवेलला अजिबात कट करायची गरज नाही, जशीच्या तशी टॉवेल आपण यूज करणार आहोत. चला मग बघूया खराब आणि जुन्या जीन्सचा रियूज कसा करायचा. हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर तुमच्या घरातल्या मुलांच्या असतील मोठ्यांच्या असतील कोणत्याही जीन्स तुम्ही कधीच फेकून देणार नाही, त्याचा रियूज नक्कीच करत राहाल. कारण अशा प्रकारच्या कोणकोणत्या वस्तू आपण करू शकतो ते पण मी पुढे व्हिडिओत सांगितले तुम्हाला. मी यामध्ये तुम्हाला एक सुरुवातीला सांगितलेलं आहे ते म्हणजे एकच जीन्स मी इथं घेतलेली आहे, व्हाईट कलरची यामध्ये यूज केलेली नाही आहे. तर इथे आपल्याला एकच कोणती पण जीन्स घ्यायची आहे जी तुम्हाला कलर मॅच होत असेल टॉवेलचा आणि जीन्सचा, त्याच्यामध्ये घ्यायची आहे. टॉवेल जी आहे थोडी ऑफ व्हाईट आहे आणि त्यावरती हा ब्ल्यू कलर जो आहे जीन्सचा तो छान परफेक्ट मॅच होतो आहे, म्हणून ब्ल्यू कलरची जीन्स घेतली मी, व्हाईट कलरची नाही घेतली. कारण व्हाईट आणि व्हाईट जीन्स आणि टॉवेल दोन्ही एकाच कलरचं झालं असतं, तर ते कॉम्बिनेशन जे आहे कलरचं ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. आणि त्यानंतर इथे बघा, टॉवेल जेव्हा खराब होईल तेव्हा तसाच घडी करून ठेवून द्यायचा आणि त्याचा रियूज असा कधीतरी मग वेळ असेल तेव्हा करून टाकायचा. तर खूप छान रियूज आहे. सुरुवातीला मी जीन्सचे अशा आपल्याला म्हणजे लेग असतात तर ते असे कट करून घ्यायचे. प्लेन सरफेस जो आहे तो लागणार आहे आपल्याला, म्हणजे जेवढा प्लेन कापड यामध्ये निघेल तेवढं आपल्याला कट करून काढायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पॉकेटपर्यंत मी कट करून घेतलं, त्यानंतर मग परत मी खाली कट करत चाललेले आहे. जी शिलाई आहे ती आपल्याला अजिबात यामध्ये येऊ द्यायची नाही, कारण शिलाईचं फॅब्रिक पुन्हा हाताने आपल्याला शिवायला कठीण जाणार आणि आपल्या डिझायनिंग व्यवस्थित होणार नाही, किंवा जे काही आपल्याला शिवायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्लेनच कापड लागणार आहे याच्यातलं. त्यामुळे आपण त्याला कट करून घेऊ अगोदर आणि नंतर मग तुम्हाला पुढे काय करायचं ते दाखवते. कट करताना यामध्ये कुठला पोर्शन छोटा आहे मोठा आहे ते न बघता आपण व्यवस्थित त्याचे चार भाग जे आहे कट करून घेतले ना तरी चालेल. आणि नंतर पुढची प्रोसेस करायची, किंवा डायरेक्टली जर तुम्हाला कट करून हव्या त्या शेपमध्ये घ्यायचं असेल ना तरी पण तुम्ही घेऊ शकता. सुरुवातीला मी असे दोन तुकडे काढले याचे मोठे मोठे, त्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की डायरेक्ट आपण त्याचा शेपसुद्धा यावरती ठेवून पटकन कट करू शकतो, म्हणून मग मी नंतर डायरेक्टली ज्या शेपमध्ये मला तुकडे कट करायचे होते या जीन्सचे त्याचंच एखादा बॉक्स घ्यायचा कोणता तरी आणि त्या बॉक्सच्या आकारामध्ये हे कट करायचे. तर पुढे व्हिडिओमध्ये एका मिनिटातच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर तसंच तुम्ही पण करा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं. तर इथे मी साईडला कमी जास्त पोर्शन होता तो कट करून घेतलेला आहे. सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं तसं एका लेगला मी असं कट करून त्याचं प्लेन भाग पूर्ण काढून घेतला आणि दुसरा लेग आता कट करायचा बाकी आहे. तर तेव्हा मी काय केलं, अशा प्रकारचा एक बॉक्स घेतलेला आहे आणि बॉक्सच्या आकारामध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही चौकोनी पण कट करू शकता. तुमच्याकडे एखादा अशा प्रकारचा बॉक्स असेल कोणता तर त्याला घ्यायचं आहे आणि त्याने असं मार्किंग करायचं, म्हणजेच आपल्याला रेक्टँगल साईजमध्ये याचे पीसेस हवे आहेत. तर आपण हवं तर चौकोनी साईजमध्ये स्क्वेअर शेपमध्ये पण घेऊ शकतो, जसं तुम्हाला आवडत असेल डिझायनिंग तसं करायचं. तर इथे आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे कशासाठी आपण हे कट करतोय किंवा हे कुठे लावायचं आहे आपल्याला ते पण तुम्हाला कळेल. तर इथे मी आता वरती व्यवस्थित याचं मेजरमेंट घेऊनच मार्किंग करून घेते आणि मग याला कट करते. तर याचं लेआउट खूप महत्त्वाचं असतं, म्हणजे आपण यावरती जेव्हा कट करतो तेव्हा थोडासाही फॅब्रिक याचा वेस्ट नाही गेला पाहिजे, म्हणून आपल्याला यावरती अगदी केअरफुली कटिंग करायचं आहे. म्हणजे इथे मी आता बॉक्स आडवा ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता. तर सुरुवातीला मी उभा बॉक्स ठेवूनच कट केलं, नंतर आडवा ठेवला, म्हणजे आपलं जीन्सचं जे फॅब्रिक आहे थोडंसुद्धा वेस्ट जाणार नाही. आणि इथे आपल्याला हा बॉक्स अशा प्रकारे ठेवून सगळं मार्किंग करायचं, नंतर मग कट करून घ्यायचं आहे. तर अगदी सोपी प्रोसेस आहे, कोणीही अगदी 2 मिनिटात हे करू शकेल, म्हणजे साधारण 2 मिनिट नाही लागत, 5 ते 10 मिनिट तरी कट करण्यात जातात. पण पुढची प्रोसेससुद्धा तेवढी सोपी आहे आणि बनवलेला टूल आहे ना तर तो खूप
सोप्या पद्धतीने हँडमेड बनवलेला आहे। तर अगदी नवीन असाल तरी पण तुम्हाला हे बनवता येणारे उपयोगी टूल आहे खरंच म्हणजे। आणि आता याला कट करून घेते याचे सगळे पीसेस आणि मग तुम्हाला मी दाखवते। आता बघा इथे मी जीन्सचं फॅब्रिक कट करताना खूप प्रॉब्लेम येतो। इथे सीझर पण माझी चांगली आहे पण तरीसुद्धा दोन दोन लेयर ना एक वेळेस कट होतच नाहीत, त्यामुळे काय करायचं एक एक लेयर कट करायचा आहे। वरचा लेयर आधी कट करून घ्यायचा आणि त्यानंतर दुसरा लेयर खालचा कट करायचा पॅन्टचा, दोन्ही एकदाच तर कट होत नाहीत, तर त्यामुळे खूप जास्त इथे वेळ वाया घालवायचा नाही। अगदी स्मार्ट पद्धतीने आपण याला कट केलं ना तर पटकन होतं। शिलाईच्या आतूनच कात्री लावायची, कधीही शिलाई कट करायला जायचं नाहीतर जीन्सची शिलाई कट करत बसलात तर नक्कीच हात दुखेल, पण जीन्सची शिलाई कट होत नाही, त्यामुळे नक्कीच ही गोष्ट लक्षात राहिली पाहिजे आपल्या। तर इथे मी आता सगळं जीन्सचं फॅब्रिक छान कट करून घेतलं आहे, कुठेही काहीही वाया जाऊ दिलेलं नाही आहे। जिथं प्लेन होतं तिथं सगळे असे पॅचेस त्याचे काढून घेतलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये एकच जीन्स लागणार आहे आपल्याला। जर तुम्हाला जीन्सच्या रियूजचे व्हिडिओ हवे असतील तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा, मी भरपूर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल। कारण अशा जीन्स ज्या असतात मुलांच्या मोठ्यांच्या त्या प्रत्येक गृहिणींकडे खूप साठलेल्या असतात आणि त्याचा रियूज आपल्याला माहीत नसतो, आणि जीन्स खूप महागड्या ब्रँडेड असतात सुद्धा आणि मग त्याला फेकून पण द्यावंसं वाटत नाही कदा, आणि त्या वापरल्या कितीही तरी त्या फाटतही नाही जीन्स। त्यामुळे तुम्हाला जर त्याचे रियूज हवे असतील तर मला नक्की कमेंटमध्ये तसं कळवा, भरपूर रियूज मी सांगते तुम्हाला। तर इथे बघा आणि इथे आता मी सगळे पीसेस कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते। तर इथे आता ऑलमोस्ट माझे सगळेच कट करून झालेत आणि परफेक्ट डिझाईनमध्ये मी त्याला ॲडजस्ट केलेला आहे, कारण पीसेस जे होते ते थोडेसे जेवढ्या प्रमाणात होते ना तेवढ्या प्रमाणात मी याला यावरती डिझाईन केलं आहे। एका लाईनमध्ये तीन ठेवले, मग दुसऱ्या लाईनमध्ये दोन ठेवले, असं करत करत पूर्ण टॉवेल मी कवर केली आहे। जर तुमचे जास्त पीसेस झाले असतील तर मग तुम्ही थोडेसे जवळजवळ ठेवू शकता, छान डिझायनिंग याला करू शकता, पण इथे परफेक्ट झालं आहे माझं। अगदी एका जीन्समध्ये जेवढे तुकडे तयार झाले तेवढे या टॉवेलवरती अगदी व्यवस्थित बसलेले आहेत आणि मी त्याला छान असं ठेवलेलं आहे अरेंज करून, तर तुम्ही बघू शकताय। अशा प्रकारे फक्त आता आपल्याला काय करायचं आहे, हँड स्टिच घ्यायची आहे यावरती आणि व्हाईट कलरचा दोरा वापरायचा आहे। तर या व्हाईट कलरच्या थ्रेडमुळे छान लुक पण येतो आणि यावरती जे आपण स्टिच अशी बनवतो आहे तर ती खूप छान पण दिसते। अशी रनिंग स्टिच घालायची आहे, जशी आपण सिम्पल काहीतरी शिवण्यासाठी झटपट वापरतो ना तशी मोठी मोठी स्टिच वापरायची, जेणेकरून आपलं हे छान डिझायनिंग पण होतं आणि पॅचवर्क पण होतं। टॉवेल थोडासा एका ठिकाणी फाटलेला होता, तो कुठे कवर झाला कळलं पण नाही, एका पॅचच्या खाली गेलेला आहे तो आणि आपल्या लक्षात पण येणार नाही फाटलेल्या टॉवेलचा हा रियूज आपण केला आहे। तुम्ही म्हणाल आता याचं काय करायचं, तर मी तुम्हाला सांगते। अशा प्रकारे रेडीमेड फ्रीजवरचे जे असतात ना कवर, तर ते खूप जास्त दिवस नाही टिकत, एक झालं वर्ष दोन वर्ष तीन वर्ष टिकतात पण नंतर पुन्हा ते खराब होतात। मग जरी असतील तरी आलटून पलटून तुम्हाला त्याचा वापर करायचा असेल, कधी हे कधी ते टाकायचं असेल तर टाकू शकता, किंवा घरच्या घरी बनवलेलं कधीही सगळ्यांनाच आवडतं। तर या फ्रीजच्या कवरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये, आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।